आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरवाडकर शेतकरी दूध उत्पादकांचा स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा. दूध संकलन बंद ठेवण्याचा घेतला निर्णय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला हेरवाड येथील शेतकरी आणि दूध उत्पादकांनी पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 16 तारखेपासून होणाऱ्या दूध आंदोलनाला हेरवाड मधील शेतकरी व दूध उत्पादक यांनी पाठिंबा देऊन संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दूध बंद आंदोलनाबाबत सर्व सरकारी डेअरी तसेच खासगी डेअरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री बंडू पाटील, सुरेश पाटील, मलगोंडा पाटील, अण्णासो झुनके, धुळगोंडा पाटील, बाबूराव जोंधळे, संजय अपराज यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे. उद्याच्या होणाऱ्या 16 तारखेपासून बेमुदत दूध आंदोलनासाठी आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये सर्व गावे पिंजून काढलेलं आहे. तरी आमच्या भागात किंवा सीमा भागात देखील प्रतिसाद मोठा लाभत आहे. ज्या ज्या खाजगी दूध संस्था व सरकारी दूध संस्थेच्या डेअरीचे चेअरमन असू द्यात, त्यांचे व्हाईस चेअरमन असू सर्वांना आम्ही जाऊन गाठ पडलो. तर त्यांनी ह्या आंदोलनामध्ये आम्हाला स्वाभिमानीला पूर्ण पाठिंबा द्यायचं, कुठलीही अट न ठेवता पूर्ण पाठिंबा द्यायचं असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला जनतेतून किंवा उत्पादक शेतकऱ्यांनीच आम्हाला पाठिंबा द्यायचं ठरलंय. त्याच्यामुळे ह्या सरकारला आपल्याला गुडघा टेकावंच लागणार आहे. जरी या सरकार आमच्यावर काय दादागिरी करून किंवा काहीतरी करून कर्नाटकातून दूध उपलब्ध करून जर मुंबईला दूध पुरवठा किंवा इतर ठिकाणी जर दूध पुरवठा करण्याची जर यांचे जर मानस असेल, तर तो आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना हरवून पाडल्याशिवाय सोडणार नाही. या आंदोलनामध्ये आतापर्यंत आम्ही जिथं फिरलो, जिथं ज्यांना ज्यांना भेटलो, त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यायचं व एकमेकानं दूध बंद डेऱ्यात संकलन दूध बंद ठेवून आम्हाला पाठिंबा द्यायचं असं एकमुखी ठरलेलं आहे.